यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवर अकाउंट उघडून लॉग इन कसा करावा हे पाहिले. आज आपण याच्यामधल्या पहिल्या कोर्सबद्दल माहिती घेऊ. पहिल्यांदा कोड डॉट ऑर्ग या वेबसाईटवर लॉग इन करा आणि त्याच्यानंतर कोर्स 1 येथील चित्रावर क्लिक करा. हा कोर्स वय वर्षे 4 ते 6 या वयोगटातील लहान मुलांसाठी आहे, पण तुम्ही कुठल्याही वयोगटातील असाल आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंगचे तुमचे प्रशिक्षण झालेले नसेल तर तुम्हाला देखील या कोर्सचा निश्चितच फायदा होऊ शकतो. या ठिकाणी आपल्याला या कोर्समधील वेगवेगळे चॅप्टर्स दिसून येतात, यांना स्टेज 1 स्टेज 2 अशी नावे आहेत. याच्यामध्ये एकूण 18 स्टेजेस आहेत, तर त्यापैकी प्रत्येक स्टेजची माहिती आपण यानंतरच्या एकेका व्हिडिओमध्ये घेऊ. जेव्हा तुम्ही या कोर्सला प्रारंभ करता तेव्हा तुमची सुरुवात स्टेज 3 पासून होते. यामध्ये तुम्हाला माऊसच्या पॉइंटरच्या सहाय्याने एका चित्राचे वेगवेगळे भाग त्या मूळ चित्रावर जोडून ते पझल पूर्ण करायचे असते, तर माऊसच्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी हे लेवल्स आहेत. तर या जिक्सॉ पझलमध्ये एकूण 12 लेवल्स आहेत आणि त्याच्यानंतर स्टेज 4 मध्ये मेज सिक्वेन्स आहे. प्रत्येक स्टेजच्या सुरुवातीला एक व्हिडिओ आपल्याला स्क्रीनवर दिसतो आणि त्या व्हिडिओमध्ये त्या स्टेजशी संबंधित माहिती आपल्याला 1 किंवा 2 मिनिटांमध्ये दिली जाते. जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा नसेल तर त्यावर क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही बंद करू शकता. आता आपण मेज सिक्वेन्सचे गेम्स कसे खेळायचे याच्याबद्दल माहिती घेऊ. तर यामध्ये डाव्या बाजूला आपल्याला एक चित्र दिसते आणि त्या चित्रामध्ये एक मेज म्हणजे एक भूलभुलैया आपल्याला दिसते. याच्यामध्ये अँग्री बर्ड्स या गेममधील बर्ड आणि पिग या दोन कॅरेक्टर्सचा वापर केलेला आहे. हा रेड कलरचा बर्ड असून हा ग्रीन कलरचा पिग आहे आणि आपल्याला या बर्डला या पिकपर्यंत पोचवायचे असते. आणि या ठिकाणी आपल्याला कोडचे ब्लॉक्स दिसतात, तर नॉर्थ साऊथ ईस्ट आणि वेस्ट म्हणजे वर खाली उजवीकडे आणि डावीकडे या 4 इन्स्ट्रक्शनसाठी हे 4 ब्लॉक्स वापरले जातात. तर या ठिकाणी आपल्याला या अँग्री बर्डला 2 स्टेप डावीकडे घेऊन जायचे आहे, तर त्यासाठी आपण त्याला लेफ्ट ॲरोच्या इन्स्ट्रक्शनचा वापर करू. तर या ठिकाणी क्लिक करून त्याला वरच्या बाजूला ड्रॅग करावे. येथे आपल्याला व्हेन रन नावाचे इन्स्ट्रक्शन दिसते, म्हणजे जेव्हा आपण येथे रन बटणावर क्लिक करू त्यावेळी त्याच्या खालच्या बाजूला असलेल्या इन्स्ट्रक्शन्स ह्या एक्झिक्यूट होतात. तर हे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत हे ब्लॉक्स आहेत आणि ते ब्लॉक्स तुम्ही या स्क्रीनवर कुठेही ठेवू शकता, पण त्यांना एक्झिक्यूट करण्यासाठी ते वरच्या ब्लॉकला चिटकले पाहिजेत. तर या ब्लॉकला क्लिक करून या ठिकाणी नेऊन सोडल्यास हे दोन्ही ब्लॉक्स चिटकतात. आता आपल्याला आणखीन एक इन्स्ट्रक्शन पाहिजे लेफ्ट ॲरोची, ती घेऊ आणि आपण याला वरच्या ब्लॉकला चिटकवू. तर हे आपले इन्स्ट्रक्शन्स पूर्ण झालेले आहेत. व्हेन रन, मूव लेफ्ट अँड मूव लेफ्ट, हे 2 वेळेला तो डावीकडे जाईल. आता जर आपण रन बटणावर क्लिक करू तर आपली ही इन्स्ट्रक्शन्स एक्झिक्यूट होतील. एक लेवल पूर्ण झाल्यानंतर आपोआप दुसरा लेवल किंवा दुसरा पझल ओपन होतो. तर मेज सिक्वेन्समध्ये 19 पझल्स आहेत. आता मी तुम्हाला
13व्या क्रमांकाची पझल एक्झिक्यूट करून दाखवतो. तेराव्या क्रमांकाच्या पझल नंतर 14 आणि 15 या क्रमांकाचे जे पझल्स आहेत ते क्वेश्चन अँसरच्या स्वरूपामध्ये आहेत. तर आपल्याला इथे डाव्या बाजूला एक मेज दिसतो आणि त्या मेजसाठी जे 2 इन्स्ट्रक्शन्स आपल्याला वापरावे लागतील त्यांना या चारीपैकी योग्य तो पर्याय निवडून सबमिट बटणावर क्लिक करायचे असते. तर आपल्याला या अँग्री बर्डला डावीकडे घेऊन जायचे असते एकदा आणि नंतर खाली, तर लेफ्ट आणि डाऊन एरो, तर लेफ्ट आणि डाऊन एरो हे त्याचे उत्तर असेल. त्याचबरोबर 15व्या क्रमांकाचा मॅचिंग क्वेश्चन आहे. तर या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मेज दिसतात आणि त्यांचे जे योग्य उत्तर आहे ते आपल्याला उजव्या बाजूच्या स्क्रीनवर दिसतात. तर याच्यामधून योग्य ते उत्तर निवडून त्यांच्या जोड्या लावायच्या असतात. तर या ठिकाणी आपण जो ब्लॉक आहे तो निवडून याच्या बाजूला ड्रॅग करायचा. तर अशा रीतीने चारी चित्रांची जी योग्य इन्स्ट्रक्शन्स आहेत ती त्यांच्यासमोर ड्रॅग करून त्यांच्या जोड्या लावायच्या आणि त्याच्यानंतर सबमिट बटन प्रेस करायचे. तर अशा रीतीने मेज सिक्वेन्सचे हे 15 पझल्स आहेत, ते तुम्ही खेळून पहा. आणि त्याच्यानंतर स्टेज 5th मध्ये मेज डीबगिंगला सुरुवात होते. मेज डीबगिंग हा मेज सिक्वेन्सचाच गेम आहे, पण याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स आहेत ते पूर्वीच इथे मांडून ठेवलेले असतात. फक्त ते इन्स्ट्रक्शन्स योग्य आहेत किंवा नाहीत हे पाहून त्यातले इनकरेक्ट इन्स्ट्रक्शन्स काढून टाकून त्याच्या जागी आपल्याला योग्य इन्स्ट्रक्शन्स जोडायचे किंवा निवडायचे असतात. तर याला प्रोग्रामिंगच्या भाषेमध्ये डीबगिंग असे म्हणतात. तर या ठिकाणी 2 इन्स्ट्रक्शन्स आपल्याला दिसून येतात. 2 वेळेला आपल्याला राईट ॲरो दिसतो. तर अँग्री बर्ड हा 1 आणि 2 2 स्टेप पुढे जाईल. तर याला आपण एक्झिक्यूट करून पाहण्यासाठी स्टेप बटणावर क्लिक करून पाहू शकतो. याच्यानंतर आपण रिसेट बटन दाबू म्हणजे अँग्री बर्ड परत आपल्या जागेवर जाईल. आता या ठिकाणी आपल्याला पिग पर्यंत पोहोचण्यासाठी 1 स्टेप कमी पडते. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून 1 राईट ॲरो येथे जोडावा लागेल. याच्यानंतर आपण रन बटणावर क्लिक करू. या ठिकाणी 3 इन्स्ट्रक्शन्स दिलेली आहेत. अँग्री बर्ड हा येथे पहिल्यांदा लेफ्टला जाईल आणि त्याच्यानंतर वर जाईल. तर आपण इथे स्टेप बटणावर क्लिक करून या इन्स्ट्रक्शन्समुळे काय होईल ते पाहू. तर या ठिकाणी ही इन्स्ट्रक्शन चुकीची आहे, त्याच्यामुळे अँग्री बर्ड हा वरच्या ब्लॉकला धडकला. तर आपण रिसेट बटणावर क्लिक करू. तर ही जी चुकीची इन्स्ट्रक्शन आहे ती आपण इथून काढून टाकू. त्याच्यासाठी त्याच्यावर क्लिक करून त्याला या मधल्या पट्टीमध्ये ड्रॅग करून सोडल्यास ते डिलीट होतात. आता आपण या ठिकाणी नवीन इन्स्ट्रक्शन्स ॲड करू. याच्यासाठी आपल्याला अँग्री बर्डला 1 आणि 2 2 स्टेप्स डावीकडे घेऊन जावे लागेल. तर आपण येथे 1 लेफ्ट ॲरो आणून जोडू. 2 स्टेप डावीकडे गेल्यानंतर आपल्याला त्याला 2 स्टेप्स वर घेऊन जावे लागेल. त्याच्यासाठी आपण 2 अप ॲरोज या ठिकाणी जोडू. त्यानंतर आपण रन बटणावर क्लिक करू.
तर अशा रीतीने मेज डीबगिंगमध्ये 12 लेवल्स आहेत. या 12 लेवल्समध्ये शेवटी काही क्वेश्चन ॲन्सर्सच्या स्वरूपामध्ये आहेत. हे दोन्ही स्टेजेस तुम्ही खेळून पूर्ण करा आणि त्याच्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेज 7 बी सिक्वेन्स या स्टेजबद्दल माहिती घेऊ.